बघा, नियमितपणानं पक्षाची राज्य कार्यकारिणी आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठका होत असतात. मध्यंतरीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं, पक्षाच्या नावाबद्दल आणि चिन्हाबद्दल काही वाद हा माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कक्षेमध्ये आलेला होता. आणि दोनच दिवसापूर्वी माननीय केंद्रीय निवडणूक आयोगानं त्यांचं निकालपत्र या संदर्भातलं दिलेलं आहे. आणि शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह हे आम्हाला दिलेलं आहे. मग हा निर्णय झाल्यानंतर तातडीनं राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेऊन त्याच्यावरती चर्चा करणं, त्याच्यावर विचारविनिमय करणं आणि त्या अनुषंगानं पुढची जी काही सोपस्कार आहेत सगळे, मग विस्तारवाढ पक्षाची करणं, पक्ष महाराष्ट्रातच नव्हे तर देशातल्या इतर राज्यांचे जे राज्य प्रभारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून तिथं पक्षाचा विस्तार करण्याच्या अनुषंगानं काय उपाययोजना करायच्या, जे नेते पक्षाचे आहेत, उपनेते आहेत, सगळं ठीक आहे ना? ही सांधी दुखी, वेरिकोस वेन्स, डायबिटीस, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची, नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. संपर्क प्रमुख आहेत, या सगळ्यांच्या कडचं जबाबदाऱ्या देऊन आता कशा पद्धतीनं मागचे 2.5 म्हणजे 5-6 महिने जे थोडस काम थांबलेलं होतं किंवा जे काम संत झालं होतं त्याला गती देणं आणि इतर आनुषंगिक सगळ्या बाबींवरती चर्चा आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये होईल. ती चर्चा बाहेर असेल ना. आता ती जोपर्यंत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक अधिकृत सुरू होत नाही आणि बैठकीमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य निमंत्रित सदस्य यांनाच या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे, बैठकीमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या विषयावरती चर्चा होईल. तोपर्यंत आता त्याच्यावरती काय भाष्य मला तरी करता येत नाही. एकूणच काल जसं परत गोगावले म्हटले की व्हीप हा सर्वांसाठी लागू असतो, ते जे 16 किंवा जे 15 आमदार आहेत ते देखील यामध्ये यात येतात. मग राष्ट्रीय कार्यकारिणीला म्हणजे तेही देखील तुमचाच एक आता भाग आहेत किंवा कसं, किंवा त्यांनाही तुम्ही निमंत्रण दिलंय का राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी कसं? नाही, माझ्या माहितीनुसार ही शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आहे, त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारिणीचं निमंत्रण हे सगळ्यांनाच दिलेलं आहे. जे राष्ट्रीय कार्यकारिणीचे नियमित सदस्य आहेत, निमंत्रित सदस्य आहेत, अशा सर्वांना आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचं निमंत्रण या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे आता बैठकीला गेल्यानंतर बैठक सुरू होताना नेमकं कोण उपस्थित राहतंय आणि कोण अनुपस्थित राहतंय ही तिथं गेल्यानंतर समजेल आणि मग त्याप्रमाणे पुढची कार्यवाही, जी आमची घटना आहे पक्षाची, जी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीची नियमावली आहे त्याच्या अनुसरून या ठिकाणी पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या त्या नियमामध्ये आहेत बैठकीच्या त्याप्रमाणे पार पाडल्या जातील. या ठाकरेंना देखील निमंत्रण असणार? सगळ्यांना देईल. जे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सन्माननीय सदस्य आहेत, जे मी परत सांगतोय जे विशेष निमंत्रित आहेत, अशा सगळ्यांना या बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा चालू आहे शिवाय ट्रस्टच्या अंतर्गत काही शाखा आहेत आणि अशा वेळी शिवाय ट्रस्टमध्ये उद्धव ठाकरेंचं नाव नव्हतं, ते ऍड करण्यात आलेलं आहे. हो, आम्ही सुद्धा याच्यामध्ये पाहिलं बरं का, काल एका सामाजिक कार्यकर्त्याने याच्या बाबतीतलं काहीतरी पिटिशन केलेलं आहे की काही नावं त्या शिवाय ट्रस्टमध्ये, शिवाय ट्रस्टवरच्या बॉडीवरती नंतर कशी काय आली, अशा पद्धतीचं काही पिटिशन एका सामाजिक कार्यकर्त्याने केलेलं आम्ही सुद्धा ऐकलं. परंतु काल माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी हे स्पष्ट केलेलं आहे की संपत्तीवर कुठेही दावा आम्ही या ठिकाणी करणार नाही. राहिला प्रश्न शाखेचा, तर शाखा ही शिवसेनेची तिथल्या स्थानिक नागरिकांच्या, स्थानिक रहिवाशांच्या, त्या शाखेमध्ये लोकांची लोकाभिमुख कामं करण्यासाठी येणाऱ्या सामान्य लोकांच्या कामासाठी ती शाखा आहे. त्यामुळं त्या शाखेमध्ये पक्षाचं काम करणं, त्या शाखेमधनं येणाऱ्या लोकांना न्याय देणं, येणाऱ्या लोकांसाठी शाखेच्या माध्यमातून मदत करणं हे काम इथून पुढे सुद्धा निश्चितपणानं शिवसेना म्हणून धनुष्यबाणाच्या चिन्हाखाली आमचं चालू राहील. नाही, शिवाय ट्रस्ट हा मुळातच काल आपण पाहिला, तर हे बघा ह्याच्या अगोदर आम्ही कधी याच्या खोलामध्ये गेलेलो नव्हतो का? तर बाबा हे ट्रस्ट आहे तो वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या काळात झालेला आहे. पण आता जेव्हा एक एक गोष्ट पुढे यायला लागली की मध्यंतरीच काही नवीन नावं त्याच्यावरती नेमली गेली, नवीन नावं त्या ट्रस्टवरच्या कार्यकारिणीत घातली गेली, आता हे न्यायालयात गेले प्रकरण. आता माझ्या माहितीनुसार हे देशपांडे नावाच्या एका काही कोणा एका व्यक्तीने त्याच्या बाबतीत न्यायालयामध्ये दावा केलाय. आता ही न्यायालय ठरवेल त्याची माहिती, चार्टी कमिशनर कडे काय आहे, पक्ष नोंदला असेल
पक्षाच्या प्रॉपर्टीची माहिती जर राज्य निवडणूक आयोगाकडे दिली असेल त्याच्यामध्ये शिवाई ट्रस्टचा जर प्रॉपर्टीचा उल्लेख असेल तर दोन्ही अथॉरिटी म्हणजे चॅरिटी कमिशनर एका बाजूला आणि राज्य निवडणूक आयोग एका बाजूला ही सगळी आता जर त्या तक्रारी झाल्या असतील तर त्याची शहनिशा करतील आणि त्यातनं मग नेमकं काय वस्तुस्थिती आहे ती येईल समोर. नुकतंच लोकसभेमध्ये शिवसेनेचं जे कार्यालय आहे ते तुम्हाला मिळाले अशा पद्धतीचं पत्र देखील आता लोकसभेकडून देण्यात आलेलं आहे. एकंदरीतच आपली आपला पक्ष म्हणून जेवढे सगळे आपले कार्यालय आहेत तुम्ही ताकद घेणार आहात का, खास करून मुंबई महानगरपालिकेत काल सगळे नगरसेवक ठाकरे गटाचे बाहेर बसले होते, कुणालाही त्या ठिकाणी त्यांनी येऊन देखील दिला. याला जोडून काल विधान सभेतला देखील आपण कार्यालयात त्यामध्ये देखील प्रवेश केलेला आहे. तर जसं शिवालय आहे किंवा इतर जी कार्यालय शासकीय ती देखील आपण प्रवेश आपण बघा. आता पक्ष आणि पक्षाचं अधिकृत चिन्ह आणि अधिकृत नाव हे आम्हाला मिळालेलं आहे, त्यामुळं आता आम्ही महाराष्ट्र विधानमंडळातल्या आमच्या कार्यालयासंदर्भात माननीय विधानसभा अध्यक्षांना आम्ही रितसर आमचं विनंतीपत्र दिलं आणि त्याप्रमाणे पक्षाचं कार्यालयामधनं काल आमचं कामकाज आम्ही सुरू केलं. त्याच धर्तीवरती केंद्रामध्ये लोकसभेमध्ये जो माननीय खासदार महोदय आमचे सगळे आहेत त्यांनी सुद्धा लोकसभा सचिवालयाला माननीय लोकसभा अध्यक्ष महोदयांना खासदार महोदयांचं पत्र दिलं की अधिकृत पक्ष आमचा आहे आणि त्याप्रमाणे आमची तिथं सुद्धा पक्षाचं कार्यालय आहे, कार्यालयातनं आमचं अधिकृत कामकाज सुरू करण्याची प्रक्रिया या ठिकाणी आपण सुरू केली. राहता राहिला प्रश्न मुंबई महानगरपालिकेचा. मुळातच महानगरपालिकेमध्ये आता प्रशासक राजवट आहे, त्यामुळं महानगरपालिकेमध्ये पक्षाला जरी कार्यालयाची जागा अलॉट केलेली असली तरी आता तिथं नगरसेवकांचं पद अस्तित्वात नाही, त्यांचा कार्यकाल कालावधी या ठिकाणी कार्यकाळाचा मुदत संपलेली आहे. त्यामुळं आता जसं विधानसभेमध्ये माननीय अध्यक्ष महोदयांनी सांगितलं, लोकसभेमध्ये माननीय लोकसभा अध्यक्ष महोदयांनी सांगितलं, तसं आता महापौर नसल्यामुळं आणि निवडून आलेली बॉडी नसल्यामुळं आता जे प्रशासक आहेत त्यांनी आता ह्याच्यावर निर्णय घ्यायचा आहे की आता हे शिवसेनेचं जे महानगरपालिकेतलं पक्ष कार्यालय आहे ते नेमकं कोणाला द्यायचं. त्यामुळं आम्ही ती मागणी केलेली आहे. आता मुंबई महापालिकेचे प्रशासक याच्यावरती नियम तपासून बाकी सगळ्या गोष्टी पक्षाची अधिकृत बाजू निवडणूक आयोग माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय हे सगळं तपासून त्याच्यावर निर्णय घेतील. तसं एक महत्वाची गोष्ट अशी आहे की शिवसेनेचाच मुख्यमंत्री आणि शिवसेनेचंच विधान परिषदेतलं विरोधी पक्ष नेते पद पण आहे, या सर्वांचा दावा तुम्ही सोडणार आहात का, या संदर्भात तुमची काय भूमिका असणार? आमची या बाबतीतली बैठक होईल माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर. आम्ही आता अधिवेशनाच्या कामकाजाच्या अनुषंगानं आज किंवा उद्या आमची सर्व पक्षाचे नेते, पक्षाचे उपनेते, पक्षाचे आमदार यांची एकत्र माननीय CM साहेबांच्या बरोबर बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये चर्चा करू, सगळे नियम आम्ही तपासून बघू विधिमंडळातले आणि ते नियम तपासून नियमानुसार जी काही कार्यवाही करायची पुढची ती माननीय शिंदे साहेबांची चर्चा करून आम्ही ठरवू लवकरच. दुसरीकडे पाहायला गेलं तर तुम्ही असं म्हणताय की शिवसेनेचे आता 56 किंवा संपूर्ण आमदारांनी सेनेचे आहेत कार्यकारिणीच्या बैठकीला निमंत्रण दिले, दुसरीकडे पाहायला गेलं तर ठाकरे हा गट वेगळा आहे त्यांच्यावर देखील तुम्ही कारवाई होणार आहे असं म्हणताय, ती होईल? ही व्यवस्था तात्पुरती होती. आम्हाला दिलेलं बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल तलवार हे चिन्ह आणि त्यांना दिलेली उद्धव ठाकरे शिवसेना आणि मशाल चिन्ह ही तात्पुरती व्यवस्था होती निवडणूक आयोगाचा निर्णय येईपर्यंत. आपण बघा केंद्रीय माननीय केंद्रीय निवडणूक आयोगानं त्यांच्या निकालपत्रात हे पण सांगितलं की ठाकरे सेनेला उद्धव ठाकरे सेनेला मशाल चिन्ह ही आत्ता असणाऱ्या दोन पोटनिवडणुकांपुरतंच वापरता येईल. याचा अर्थ आता शिवसेना ही एकच आहे, शिवसेना ही धनुष्यबाणाच्या चिन्हाखालचीच आहे आणि ती आमची आहे, त्यामुळे आता दोन गट आणि वेगळा गट आम्ही ते मानत नाही असं म्हणाय ती तात्पुरती व्यवस्था नियमाप्रमाणे निवडणूक आयोगाने केलेली होती. निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर तात्पुरती व्यवस्था संपुष्टात येऊन आता पक्ष अधिकृत कुणाचा, चिन्ह अधिकृत कुणाचं याच्यावर घटनेनं दिलेल्या अधिकारानुसार माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलेलं आहे. दोन गट वेगळे नाही आता कुठं सेना तुमची वेगळी आव वेगळी नाही ना तुम्ही काय संबंध मला सांगा ना तुम्ही. मी स्पष्ट उत्तर दिलेलं आहे आता मला माध्यमांना सुद्धा विनंती करायची आहे आपण म्हणजे त्याच्यात विसंगती करू नका. तात्पुरती पक्ष कुणाचा आणि पक्षाचा अधिकृत चिन्ह कुणाचं नाव कुणाचं हे जोपर्यंत ठरत नव्हतं वाद होता तोपर्यंत दोन वेगवेगळे चिन्ह दिली, दोन वेगवेगळे गटाला नावं दिली. आता निर्णय झाला ना, आता निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला ना, त्यामुळे आता हे गट वगैरे संपुष्टात आलेले आहेत. एकच शिवसेना धनुष्यबाणाजी नेतृत्वाखालची शिवसेना ही शिवसेना आता देशामध्ये आहे. जर
आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये या आधीचे म्हणजे ज्यावेळेस या निर्णय स्पष्ट होण्याच्या आधीची जी कार्यकारिणी आहे त्यामध्ये फेरबदल होतील का? खजिनदार, राष्ट्रीय सरचिटणीस अशा स्वरूपातील? मी बैठकीचा अजेंडा आत्ता तर सांगू शकत नाही आपल्याला. आम्ही बैठक झाल्यानंतर अधिकृत आमचे प्रवक्ते आहेत, राष्ट्रीय प्रवक्ते असतील, राज्य प्रवक्ते असतील, मुख्य प्रवक्ते असतील, ते अधिकृत बैठकीतला तपशील आपल्याला सांगतील. 4-5 तासाचा वेळ शिल्लक आहे, 6:30 आमची बैठक सुरू होईल. आणि मी मगाशी म्हटलं तसं पक्षाच्या घटनेमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी घेण्याच्या नियमावलीमध्ये ज्या ज्या बाबींची तरतूद आहे त्या नियमातल्या तरतुदीनुसार सगळी प्रक्रिया आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पार पाडली जाईल. सर, आपण काल विधिमंडळामध्ये जो शिवसेनेचं मूळ कार्यालय होतं ते मूळ शिवसेना म्हणून आपण त्याचा ताबा घेतला, त्यानंतर आज लोकसभेमध्ये सुद्धा जे शिवसेनेचं कार्यालय आहे तिथे सुद्धा राहुल शेवाळे यांनी पत्र देऊन लोकसभेच्या अध्यक्षांकडे तिथे घेतला गेला. याच्यानंतर आता जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे लोक आहेत, ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांची टीका होऊ लागली की सर्व पक्ष कार्यालय घेत अन्याय केला जातो. नियमाप्रमाणे चाललोय आम्ही, त्याला तो अन्याय वाटतोय त्याला आमचा नाईलाज आहे. आम्ही नियमबाह्य कुठली कृती केलेली नाही. जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आला त्या निर्णयानुसार आम्ही पक्ष कार्यालय पक्ष म्हणून शिवसेना म्हणून धनुष्यबाण म्हणून ज्या ज्या बाबी नियमानं आम्हाला अनुज्ञेय आहेत त्या त्या बाबी या ठिकाणी आम्ही तिथनं आमचं कामकाज सुरू करायचे. नियमाला धरूनच आम्ही हे केलेले, नियमबाह्य किंचितही काम आम्ही केलेलं नाही. पण त्यांना ते योग्य वाटत नाही, तो त्यांचा भाग आहे. आता त्याला कसं आहे, त्यांना त्यांची एक जी चूक झाली 2019 साली, शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसच्या दावणीला जी नेऊन बांधली, त्यांच्या पाठीमागे जी 2.5 वर्ष फरफटत नेली आणि त्याच्यामुळं जी आज ही वेळ आली त्या एका चुकीच्या निर्णयामुळे ही वेळ आज आलेली आहे. त्यामुळं आता पश्चाताप करण्याशिवाय आणि केवळ नाहक टीका करण्याशिवाय ठाकरे गटाकडे आता काही राहिलेलं नाही. उद्धवजी ठाकरे हे मार्च महिन्यामध्ये खेड तसंच मालेगाव यासह महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यांमध्ये राजकीय सभा घेत आहेत, परत एकदा ऍक्शन मोडवर आल्याचं संजय राऊत सांगत आहे. उशीर झाला. 2019 लाच जरी समजा महाविकास आघाडी केली होती आणि साहेबांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं होतं तेव्हा सुद्धा आम्ही सगळे 56 आमदार माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना सांगत होतो की साहेब आपण मुख्यमंत्री आहात, राज्याचे प्रमुख आहात, आपण लोकांमध्ये जाऊया, आपल्या सत्तेचा मुख्यमंत्रीपदाचा वापर सामान्य लोकांसाठी करूया. पण त्यावेळी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आमचं ऐकलं नाही. आम्ही साहेबांना हेही म्हटले की साहेब ठीक आहे, तुम्हाला थोडंसं मर्यादा प्रकृतीमुळं तुमच्या आहेत, परंतु त्यावेळी मंत्रिमंडळामध्ये 2 नंबरचं खातं 2 नंबरचे मंत्री हे आदित्य ठाकरे साहेब होते. मग आदित्यजींना सुद्धा आम्ही त्यावेळी उद्धवजी ठाकरे साहेबांना म्हटलं की तुम्ही नाही तर त्यांना तरी गावागावा भागाभागात जाऊ द्या. त्यावेळी सुद्धा ते गेले नाही. त्यावेळी त्यांना वर्षा बंगला आणि मातोश्री बंगला सोडवला नाही, बंगला पण सोडवला नाही आणि सामान्य माणसाला बंगल्यात येऊ सुद्धा दिलं नाही. त्यामुळं आता ही वेळ निघून गेलेली आहे. आता एवढ्या उशिरा ठीक आहे, आता ते येत आहेत, गावागावात जाणार आहेत म्हणतायत, गेल्याशिवाय प्रत्यक्ष याच्यावर काय भाष्य करणं योग्य नाही. पण ठीक आहे, ते जातील भागात तेव्हा त्याला कळेल लोकांच्यात काय भावना आहेत, लोकांचं काय मत आहे. आणि निश्चितच मागच्या 6-7 महिन्यामध्ये माननीय शिंदे साहेबांच्या आणि माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जो झपाट्यानं कामं आम्ही महाराष्ट्रामध्ये सुरू केलेले आहेत, ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, जे काम प्रत्यक्ष चालू झालेलं आपल्याला दिसतंय, तेच काम गावागावा भागाभागात उद्धव ठाकरे साहेब फिरायला लागल्यानंतर त्यांना सुद्धा दिसेल. काल इलेक्शन कमिशन कुठेतरी मुडीत काढलं गेलं पाहिजे अशी पद्धतीची मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे, तुम्ही या निर्णयाकडे कसं? त्याच्यावर कालच मी बोललो साताऱ्यामध्ये की हे आश्चर्यकारक आहे, एका मोठ्या राजकीय पक्षाचे पक्षप्रमुख राहिलेले माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे घटनेनं स्थापन केलेलं केंद्रीय निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोगाची नियुक्ती ही माननीय महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या मान्यतेनं होती, ह्या घटनात्मक पदाला बरखास्त करा अशी मागणी करणं म्हणजे लोकशाहीचा अवमान करण्यासारखं आहे. घटनेनं नियमानं निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोग स्थापन करण्याची तरतूद आहे आणि त्या तरतुदीनुसार स्थापन झालेल्या निवडणूक आयोगाला बरखास्त करणं असं म्हणणं म्हणजे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांकडून न्यायव्यवस्थेचा घटनेचा
लोकशाही प्रणालीचा एक प्रकारे अवमानच करण्यात आलेला आहे. सर, भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट करत सांगितलंय की उद्धव ठाकरेंना त्यांनी पाठिंबा देखील दिलाय आणि मुख्य निवडणूक आयोग हटवा अशी देखील मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली. ठीक आहे, ते सुब्रमण्यम स्वामी राष्ट्रीय नेते आहेत मोठे, त्यांनी सुद्धा जरा कायद्याचा अभ्यास करावा, त्यांनी सुद्धा घटनेचा अभ्यास करावा, घटनेतल्या तरतुदी तपासाव्यात आणि केवळ कुणाला तरी पाठिंबा द्यायचा म्हणून अशा पद्धतीचं ट्विट करणं यापेक्षा ते मोठे केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, राष्ट्रीय नेते आहेत, त्यांनी जरा सगळ्या घटनेचा नियमाचा कायद्याचा अभ्यास करावा आणि मगच असं वक्तव्य करावं. सर, कालपासून एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करतात, अध्यापक त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या 2025 मध्ये एमपीएससीचं जे सिलेबस आहे ते करावं. मी एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नम्र विनंती करेन, पाठीमागच्या झालेल्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याच्यावरती आम्ही सगळ्यांनी चर्चा केली. माननीय शिंदे साहेबांनी, माननीय फडणवीस साहेबांनी त्यावेळी निर्णय घेतला की विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे आणि त्याप्रमाणे विनंती पत्र हे एमपीएससीला राज्य सरकारच्या कडनं आपण दिलेलं आहे. थोडासा कालावधी प्रशासकीय बाबी पूर्ण करायला जर एमपीएससी बोर्डाला लागत असेल तर एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा. कुणीतरी येतंय, आता काल आम्ही बघितलं, रोहित पवारांनी एका मिनिटात ट्विट केलं, जयंत पाटील साहेब लगेच तिथं जाऊन भाषण करायला लागले. अहो, हे काय 6 महिन्यापूर्वी शिंदे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं सरकार आल्यावर नाही ना आम्ही निर्णय घेतला. हा निर्णय पूर्वी एमपीएससीनं घेतला होता. आम्ही तरी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून एमपीएससीला विनंती करून विद्यार्थ्यांच्या बाजूने तो निर्णय व्हावा यासाठी आम्ही पावलं उचलली. ज्यांच्या काळात याच्या बाबतीत काय झालं नाही तीच मंडळी आता विद्यार्थ्यांना भडकवायचं काम करतायत. त्यामुळे विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना माझी विनंती राहील, उद्याच माननीय मंत्रिमंडळाची बैठक आहे, उद्याच्या बैठकीमध्ये आम्ही सगळे परत माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांशी या बाबतीतली चर्चा करू आणि जी विनंती राज्य सरकारने एमपीएससी बोर्डाला केलेली आहे त्याप्रमाणे एमपीएससी बोर्डाने त्यांचं नोटिफिकेशन लवकर काढावं यासाठी शासनाकडे जरूर ते प्रयत्न नक्की केले जातील. सर, संजय राऊतांनी आज टीका केलेली आहे. संजय राऊत म्हणतात की नगरसेवक विकत घेण्यासाठी 2 करोड, आमदार विकत घेण्यासाठी 50 करोड, खासदार विकत घेण्यासाठी 75 करोड, शाखा प्रमुख विकत घेण्यासाठी 50 लाख एवढे दिले जात आहे. रेट कार्ड सांगितलं, रेट कार्ड हा शब्द वापरत ते मोगम बोलतात, संदिग्ध बोलतात. त्यांनी एका गोष्टीचा पुरावा द्यावा, भडक बोलायचं, संदर्भहीन बोलायचं, तथ्यहीन बोलायचं. म्हणून मी आता सांगतोय, संजय राऊत, संजय राऊत हा शब्द तुम्ही उच्चारला, संजय राऊतांची एखादी क्लिप टीव्हीला लावली की आता तुमचं चॅनेल लोक ते बंद करतात, त्यांच्या बातम्यांचं दुसरं चॅनेल बघतात. हे मी गेली 15 दिवस, महिना झाली सगळ्या माध्यमांना सांगतोय. तुमचं संजय राऊत दाखवायला सुरुवात झाली की त्या वेळातलं तुम्ही बघा तुमचं चॅनेल लोक बदलतात का नाही, त्याचा सर्वे करा, सगळ्या चॅनेलवाल्याने करा. मी म्हणतोय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. लाल मातीतली कुस्ती म्हणजे See you next time.